दिल्ली की आम जनता महंगाई से जूझ रही है, तो वहीं दूसरी ओर बढ़ते बिजली के दामों ने भी हाल बेहाल कर दिया है। इसी के चलते शिवसेना यूबीटी के नेताओं ने आक्रोश जाहिर करते हुए कहा कि राज्य सरकार को किसानों की तरह शहरी क्षेत्रों में रहने वाले मध्यम वर्गीय जनता को 300 यूनिट तक का बिजली बिल माफ करना ही चाहिए। वहीं इसी मांग के चलते शिवसैनिकों ने कल पूरे राज्य में आंदोलन किया। यह विरोध प्रदर्शन शिवसेना यूबीटी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के आदेश पर और शिवसेना नेता और युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे के सुझाव पर आयोजित किया गया था। इस आंदोलन में शिवसैनिकों के साथ साथ महिलाओं ने भी बड़ी संख्या में हिस्सा लिया। इस दौरान प्रदर्शनकारियों ने सरकार और अडानी का पुतला जलाकर विरोध जताया और मुंबई समेत तमाम शहरी इलाकों में पुरानी इमारतों और बस्तियों में रहने वाले निवासियों को बिजली बिल में छूट दिए जाने की मांग की है। आज हे आंदोलन अखंड महाराष्ट्रभर आम्ही केलेले आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून हे जुमलेबाज सरकार कशा पद्धतीने गरीब शेतकऱ्याला नव्हे तर या मध्यम वर्गीयांना लाडली बहीण योजना त्या ठिकाणी काढतायत, पण लाडक्या भावाला कसे विसरलेत। आणि लाडली बहीण योजना जी काढलेली आहे, ही योजना महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या बहिणींसाठी नाहीये, महाराष्ट्रातल्या तर 2.5 लाखाखाली उत्पन्न असणार, म्हणजे पुन्हा एकदा 75 वर्षावरील माणसाला एसटी प्रवास मोफत, ही ज्या पद्धतीने कोपऱ्याला गुळ लावणारी योजना होती त्याच्याच प्रमाणे आजचा हा यांचा महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा अशाच पद्धतीने कोपऱ्याला गुळ लावणार आहे हे दाखवण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। हे सरकार जे आपण पाहतोय ना, ज्या पद्धतीने इलेक्शन मध्ये पैशाचा खेळ पकडून दिला, आम्ही त्या बेसवर बोलतोय। आणि आता त्यांना गरज आहे लोकसभेचे निर्णय पाहिल्यानंतर की लोक आपल्या बरोबर राहिली पाहिजेत, आणि याकरता तुम्ही शेतकऱ्याला 300 युनिट वीज पंपासाठी फ्री दिली। म्हणून आम्ही सांगितलंय की मध्यम वर्गीय मुंबईतला झोपडपट्टीत राहणारा छोट्या बैठ्या खोल्यांमध्ये राहणारा याला देखील, जो सगळ्यात मोठा टॅक्स पेअर आहे, याला देखील 300 युनिट वीज आपण फ्री दिली पाहिजे। ही मागणी आम्ही जोरदारपणे शिवसेनेने महाराष्ट्रभर एकाच वेळी आंदोलन घेऊन केलेली आहे आणि याचं उत्तर तर या सरकारला द्यावं लागणार, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहावं। विभाग क्रमांक 1 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आज वीज दराविरोधात आपण इथे मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि या मोर्चाला आपण बघत असाल की शेकडो शिवसैनिक स्थानिक रहिवासी ज्यांना वीज दर जास्त येतं, अतिरिक्त येतं, असे सामान्य माणसं झोपडपट्टी झुग्गी झोपडीमध्ये राहणारी लोक आज ह्या मोर्चामध्ये सामील झालेली आहे। आपण बघत असाल 3-4 दिवसापूर्वीच की सरकारने अधिवेशनमध्ये बजेट जे दाखवलं, सगळ्यांना बजेट दिलं, त्याच्यामध्ये 300 युनिट शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोफत अशी घोषणा केली। आम्हाला आनंद आहे आणि आम्हाला त्या गोष्टीचा रास्त अभिमान आहे की 300 युनिट आपण शेतकऱ्यांसाठी मोफत केलेली आहे। परंतु त्याच्यामध्ये 2-3 विषय आहेत की शेतकरी 300 युनिटच वापरतो का, कारण त्यांच्याकडे थी फेस असते, त्यांच्याकडे 500-600 युनिट झाल्यानंतर तुम्ही त्या 500-600 युनिटचा तुम्ही त्याचा रिकव्हरी करणार आहात, म्हणजे 300 युनिट मायनस करून बाकीचा जर घेत असाल तर ती चांगली गोष्ट आहे, पण जर 300 युनिटच्या वरती झाल्यानंतर त्या माणसाकडनं तुम्ही रिकव्हरी जास्त घेणार। गरीब माणसं जी झोपडीमध्ये राहतात, मुंबईमध्ये पण अशा कित्येक झोपड्या आहेत, लाखो लोक झोपडीमध्ये राहतात, महाराष्ट्रामध्ये राहतात, मग त्या गरीब लोकांचा तुम्ही विचार केलेला नाही का? तुम्ही त्यांचा पण विचार करायला पाहिजे। आपण लाडकी बहीण योजना करतात, मग लाडका भाऊ पण करा, कारण मतदार बहीणच नाही भाऊ पण आहे। तर या सगळ्या गोष्टी आहे आणि सरकार मला असं वाटतं अधिवेशनामध्ये फक्त खैरात केलेली आहे, घोषणांचा पाऊस केलेला आहे, अक्षरशः आपल्याकडे तेवढा फंड मुबलक अवेलेबल पण नाही। तुम्ही कशा पद्धतीने जनरेट करणार आणि कशा पद्धतीने लोकांना या सगळ्या सुविधा देणार, हा सगळा मोठा एक घोळ किंवा प्रश्नचिन्ह याच्यावरती आहे। आज आम्ही इथे जो मोर्चा घेतलेला आहे, आदरणीय विनोदजी गोसाळकर, आदरणीय उपनेते संजयना घाडी, विभाग प्रमुख उदेश पाटेकरजी, विलास पोतनीस साहेब यांच्या अधिपत्याखाली सर्व शिवसैनिकांनी जो मोर्चा घेतलेला आहे की आज सरकारकडे सरकारपर्यंत आमचा आवाज गेला पाहिजे। संपूर्ण मुंबईमध्ये हे मोर्चा आणि आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे की सरकारपर्यंत हा आवाज जाऊन दे आणि गरीब लोकांना ही वीज दर 300 युनिट पर्यंत माफ करावी। कारण ह्याच्यामध्ये एक माझा प्रश्न असा आहे की आपण 20-25 वर्षापूर्वी गेलो असेल तर आपल्याकडे 40 व्होल्टचा बल्ब आणि 60 व्होल्टची आपल्याकडे ट्यूबलाईट असायची, एक फॅन होता, एक फ्रीज होता आणि एक टेलिव्हिजन होते। आज त्याच गोष्टी आहेत, किंबहुना त्याच्यामध्ये एखाद दोन गोष्टी वाढल्या असतील, पण लाईट किती आहे, 1 वॅट आणि 2 वॅटची आलेली आहे, फॅन पण तोच आहे, फ्रीज पण तोच आहे, पण बिल तुमचं बघत असाल तर 200-300 पासून ते 1.5-2 हजारापर्यंत गेलेले आहेत। हे कशावरतून झालेलं आहे?
आपल्याकडे वीज कन्झम्पशन कमी झालेलं आहे, वॅट पण कमी आहेत, पण बिल कन्झम्पशन कमी जरी असेल तरी बिल भरणं ही लगभग 3-4 हजारच्या वरती प्रत्येकाला द्यायला लागतील, ह्याच्यावरती पण सरकारने विचार करायला पाहिजे. आणि आज हे आंदोलन आहे हे गरीब जनतेसाठी आहे, गरीब लोकांसाठी आहे, त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलोय. आज काल आपण बघत असाल की आमच्या शिवसेनेचे दोन्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे दोन्ही उमेदवार शिक्षक आणि पदवीधर या दोघांचे उमेदवार आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की शिक्षकांमध्ये शिक्षित लोक आणि पदवीधरांमधील शिक्षित लोक ह्यांचाही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती विश्वास आहे आणि तो विश्वास त्यांनी जिंकून दाखवलेला आहे. तर हे बाकीच्यांना हे समजण्याची गोष्ट आहे.